मी फ्रेंड्स ऑफ नेचरचं आम्ही काम करतो. गेली 10-12 वर्ष तळेगाव आता आम्ही फ्रेंड्स ऑफ नेचरचं काम चालू ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारचे आणखीन भरपूर आम्ही साप वाचवणं, झाडं वाचवणं, मासे बनवणं अशा प्रकारचे आम्ही कामं चाललेली आहेत. अशा स्थितीत आम्हाला एक आहेरगाव म्हणून आहेरवाडी या गावातून फोन आला शिवाजी सानप आणि प्रसाद तुरपळ यांचा की आमच्या शेतात एक काहीतरी मोठं खाऊन मोठा अजगर आम्हाच्या शेतातच बसलेला आहे. आम्ही त्याला मारणार आहोत. मग आम्ही त्याला सांगितलं मारू नका तुम्ही, आम्ही लवकरात लवकर येतो. आम्ही मी संजू निकालजे, वीरेन चोटलिया, संजू सचिन मिसाळ एवढी लोक आम्ही जाऊन तिथं पटकन पोहोचलो. त्या अजगराला ताब्यात घेतला. पटकन घे माहिती की ते पुढं उद्या तिथं दाखवायला लागेल तुम्हाला. आणि कुठलाही अजगर काही कुठलाही साप हातात घेतल्यानंतर जे खाल्लेलं पक्षी असतं ते पहिलं उलटी करून मोकळा होऊन पळायला बघतो. त्याप्रमाणे त्यांनी उलटी केली तर आम्हाला कळलं की एक ते भेकर होतं आणि ते 1-30 किलो वजनाचं भेकर होतं. आणि हा अजगर 11 फूट लांबीचा, 14 इंच व्यासाचा होता आणि साधारण 9 वर्षाचा नर होता. आम्ही पकडून वनविभागाच्या ताब्यात दिलं. वनविभागातर्फे डॉक्टरांतर्फे ट्रीटमेंट थोडीशी करण्यात आली त्याच्यावरती अशक्तपणामुळे. आणि तो जरा व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही त्याला सहाराच्या जंगलात व्यवस्थित नेऊन सोडून दिला. सिंगल